नमस्कार, ट्रक वार्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. प्रतिनिधी अनिकेत सोनवणे, बदलापूर. आधुनिकतेच्या युगामध्ये आजची स्त्री आपली स्वतःची ओळख निर्माण करून नावलौकिक अशी कामगिरी करताना आपल्याला सगळ्यांनाच पाहायला मिळते. अशीच बदलापूरची एक रणरागिणी आपल्या सगळ्यांच्या दृष्टीस आपल्याला पाहायला मिळते. नाव आहे त्यांचं अनिसा खान. अनिसा खान नेहमी 80% समाजकारण व 20% राजकारण, तसेच नेहमीच जनतेसमोर आपली अस्तित्व निर्माण करताना आपल्याला पाहायला मिळतात. अनिसा खान हे नाव नेहमीच राजकारण व समाजकारण यामध्ये त्यांनी आपली छाप सोडलेली आहे. खरं तर अनिसा यांचे समाजकार्य हे संपूर्ण बदलापूरकर वासियांसाठी एक प्रेरणास्थान आहे. आज बदलापूर शहरामध्ये अनिसा खान यांच्या राहत्या घरी त्यांच्या 50व्या वाढदिवसाचे औचित्य साधून, तसेच महिला फंड आणि बचत गट यांच्या वितरणाचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. यावेळी केक कापून महिलांनी आनंद उत्सव साजरा केला. अनिसा खान या नेहमीच महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमी तत्पर असतात. यावेळी या कार्यक्रमाला रुपाली घोरपडे यांनी देखील प्रमुख उपस्थिती दर्शवली होती. यावेळी सर्व महिलांनी अनिसा खान यांना भेटवस्तू देऊन त्यांचे आभार व्यक्त केले. सर्व महिला व महिला फंड मधील सर्व पदाधिकारी देखील यावेळी उपस्थित होत्या. ठळक वार्ताचे प्रतिनिधी अनिकेत सोनवणे यांनी अनिसा खान यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सर्व महिलांचे विशेष आभार व्यक्त केले व येणाऱ्या काळात असेच समाजकार्य करू असे देखील आश्वासन दिले. तसेच महिलांनी देखील अनिसा खान यांचे विशेष कौतुक करत आभार व्यक्त केले. यावेळी भोजनाची सोय देखील करण्यात आली होती. कुणाची म्हणजे काय, आपले एक पैसा इकडे तिकडे लागलेला नाहीये. सगळ्यात आधी मला त्या महिलांचं अभिनंदन करायचं ज्या महिलांनी खूप पैसे उचलले आणि मी जी जबाबदारी घेतली होती त्यांची, त्यांनी म्हणजे मला कुठे त्रास दिला नाही. म्हणजे हेड्स ऑफ यू त्या महिलांसाठी आणि त्यांच्यामुळे सगळ्या बाकीच्या महिलांचे जे काही व्याज आलेलं आहे त्यांच्यामुळे आलेलं आहे. तर मी आधी त्यांचा आभार मानणार आहे आणि त्याच्यानंतर ज्या महिलांनी पैसे 2 वर्ष जमा केले आपल्या खर्चातून, सगळ्यांनी 1000 म्हणा 2000 म्हणा ते सगळे असे काढून दर महिन्याला जे आणून जमा करतात त्याच्यासाठी 2 वर्ष वाट बघितली आहे. आज ते पैसे आपल्याला भेटण्याची वेळ आली आहे. तर सगळ्यांनी पण थोडस वेळ द्या आणि शांतता ठेवा. अजिबात घाई नका करू तुम्हाला जायचं, कारण स्वयंपाक कुणाला करायचं नाहीये. माणसांना पण पाठवून द्या, मुलांना पाठवून द्या जेवायला. अजिबात कुणी घाई नका करू. समजलं का सगळ्यांना? भोजनाचं आयोजन सुद्धा इकडे आंटीनी केलेलं आहे. तर मला असं वाटतं की पाकिट वाटप झाल्यानंतर सगळ्यांनी सहकार्य करावं पुढच्या कार्यक्रमासाठी. धन्यवाद. नमस्कार, मी अनिकेत सोनवणे, ठळक वार्तामध्ये आपले सर्वांचं स्वागत करतो. मित्र हो, स्त्री ईश्वराने बनवलेलं एक अनुरूप असं रूप होय. खरं तर स्त्री आज प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला क्रांती करताना पाहायला मिळते. अशीच एक स्त्री आपल्याला बदलापूर शहरामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं नाव आहे अनिसा खान. खरं तर आज या ठिकाणी आपण आलो आहोत बदलापूर पश्चिम येथे. या ठिकाणी येण्याचं कारण हे की अनिसा खान यांचा 50वा वाढदिवस जो आहे तो त्यांच्या महिला बचत गटतर्फे साजरा केला जातो आणि त्यांचा जो बचत गटाचा जो फंड आहे तो देखील आज या ठिकाणी रिलीज झालेला आहे. आपल्यासोबत स्वतः अनिसा ताई आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. ताई, इतक्या महिलांच्या समवेत आपला वाढदिवसाचे देखील औचित्य आहे 50व्या आणि जो आपला फंड बचत गट आहे त्याचं देखील आज रिलीज झालं आहे. काय सांगाल, कशाप्रकारे इतक्या साऱ्या महिलांचा आपल्याला शुभेच्छा येत आहे, काय आपली प्रतिक्रिया असेल? सगळ्यात पहिले मी सांगणार का, माझा वाढदिवस जे आहे ना ते सप्टेंबर महिन्यात झालेला आहे, पण महिलांना त्यावेळेला मी कळू दिलं नाही, म्हणून त्यांनी आज हे म्हणजे औचित्य साधून माझा वाढदिवस साजरा केला आहे. म्हणजे 50 वर्ष पूर्ण 4 महिने झालेले आहे. दुसरा माझा मुद्दा हा आहे की आम्ही 2 वर्ष महिला फंड असं ह्या प्रकारे चालवतात. प्रत्येक महिला महिन्याला येऊन पैसे जमा करते. असे आम्ही सगळे 2 वर्ष पैसे जमा केले. ते काही महिलांना गरज असली आम्ही आपल्या महिलेला मदत करतो. म्हणजे ती कुठे महिला बाहेर त्याच्या गरजेला बाहेर जायची तिला गरज नाही आहे का बाबा मला एवढे पैशाची गरज आहे. घर असू दे, लग्न असू दे, मुलांची फी असू दे, जे काय कामं असू दे, हॉस्पिटलचं बिल असू दे, एक फोन केला की आमच्या इथं पैसे आम्ही अवेलेबल करतो. आणि हे बदलापूरमध्ये मला वाटतं असं कुठंच अजून पर्यंत महिला एकत्र नाही आहे. आता हे आमच्या खान फंडमध्ये एवढे महिला आहे, बचत गटचे पण ह्या महिला आहे. बचत गटचा पाठ वेगळा आहे पण आज फक्त फंड आहे. हे 2 वर्षांनी फुटलेले आहे. सगळे आज खूपच आनंदात आहे, कारण 2 वर्ष त्यांनी पैसे जमा केल्यानंतर आज त्यांच्या हातात ते भेटलेलं आहे आणि त्यांना वापरायला पण भेटतं 2 वर्ष पैसे आणि त्याचा व्याज पण भेटतो. म्हणजे आज त्यांना त्यांची जमा रक्कम प्लस व्याज असं भेटलेलं आहे. तर सगळ्यांना आज आनंदाचा दिवस आहे. अनिसा ताई ज्या आहेत त्या नेहमीच राजकारण आणि समाजकारण दोघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आपल्यासोबत बचत गटाच्या आणि फंडच्या काही महिला आहेत, आपण त्यांच्या प्रतिक्रिया देखील जाणून घेऊयात. काय सांगाल, आधी या ठिकाणी फंड जो आहे तुमच्या 2 वर्षाची जी सेव्हिंग होती तीच खऱ्या अर्थाने आज तुम्हाला पुन्हा एकदा भेटते, काय वाटतं?
खरं म्हणजे मला खूप आनंद होतोय की जवळ नुसतं फंडाचंच नाही तर महिला बचत गटाचा कार्यक्रम सुद्धा फार छानपैकी इथे चालतो, कारण जवळजवळ 10 वर्ष झालेत फंडाला आणि ह्या 10 वर्षामध्ये आम्हाला असं कधीच अनुभव आलेला नाही की त्यांच्याकडून योग्य असं सहकार्य आम्हाला मिळालेलं नाही आहे की इथे ज्या महिला आहेत म्हणजे 100 हून अधिक महिला आहेत आणि आणखीनही काही महिला इथे सहभागी होण्यासाठी इच्छुक आहेत, कारण असं आहे की त्यांचं खान आंटीवर असलेलं जे विश्वास आहे तो फार महत्त्वाचा आहे, कारण इथे काम करणाऱ्या ज्या महिला आहेत त्या फार गरजू म्हणजे आर्थिक अडचणीत असणाऱ्या महिलासुद्धा खान आंटीकडे धावून येतात, त्या आर्थिक मदत त्यांना त्यांच्याकडून नाही असं कधी मिळत नाही, त्यांना आर्थिक मदत मिळतेच आणि म्हणून आम्ही फार खुश आहोत की हा आमचा जो महिला बचत गट आहे किंवा फंडा जो आहे तो त्यांच्या सहकार्याने फार सुंदर चालू आहे आणि यापुढेही त्या कार्य अशा करत राहावं त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप आभारीसुद्धा आहोत आणि यापुढे त्यांच्या या कार्यासाठी त्यांना खूप खूप धन्यवादही देत आहोत. निश्चितच, खरं तर धर्म पंथ जात याच्या पलीकडे आपल्याला खानताई नेहमीच महिलांसाठी सपोर्ट करताना पाहायला मिळतात. तुर्तास इथेच थांबतोय, अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठळक वार्ता आणि आमच्या पूर्ण टीमकडून तुमच्या या फंडला खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्ही असंच समाजकार्य करत राहा. तुर्तास इथेच थांबूयात. व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल साळवेसह मी अनिकेत सोनवणे, ठळक वार्ता, बदलापूर.